केवढे बाप रे. हे बघा काय दिसलंय आम्हाला रस्त्यात. आता आपण राईड घेतोय जलंधरच्या पुढून पठाणकोट साठी. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर. बाईक फुल लोड झाली आहे आणि 8:05 झाली आहेत. फुल लोडेड आहे फुल. कालच मी चेन ल्यूब आणि चेन क्लीन करून घेतलं रात्रीच, कारण मला माहिती होतं सकाळी वेळ जातो. तरी पण मी बऱ्यापैकी लवकर आहे, तर फटाफट निघूया आणि भेटूया तुम्हाला मोठं ब्लॉगवर. आणि मी 8:15 निघालो आहे. अरे व्हिडिओची सुरुवातच नाही केली ॲक्च्युली. वेलकम बॅक टू द चॅनल गाईस. मी तुषार पिळंकर माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा हा तिसरा दिवस. मी 2 दिवसांमध्ये 1230 किलोमीटर चालवली आहे मुंबईपासून माझ्या घरापासून. आणि जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघून घ्या, तुम्हाला कंटिन्यू पूर्ण सिरीजचे एक एंटायर काय चाललंय स्टोरी लाईनअप कळेल. आता मी हरियाणाच्या बॉर्डरवर आहे. इथून 40 किलोमीटर्सवर बॉर्डर आहे. काल मी दिल्लीचा प्लॅन होता माझा पोचायचा, पण दिल्ली इथून 150 किलोमीटर आहे. काल होऊ नाही शकलो कारण राजस्थान उदयपूरवरून मी निघाल्यानंतर नाथद्वार सोडल्यावर रस्ता खूपच खराब आहे. ते अगदी तुम्ही पुन्हा नॅशनल हायवेला लागेपर्यंत, नॅशनल हायवेला लागल्यानंतर रस्ता खूप चांगला आहे. पण मला काल खूप पाऊस भेटला जवळजवळ जयपूरपर्यंत. हे जयपूरच्या थोडा आधीपर्यंत नव्हता, म्हणजे अजमेरच्या थोडं पुढे बरंच. तर त्यामध्ये माझा स्पीड एकदम कमी झाला. मी जवळजवळ 70-80 असं चालत होतो, कारण वॉटर लॉगिंग एवढं झालेलं तिथे. असं चालू रस्त्याला पण कळत नव्हतं की पाणी भरलेलं आणि अचानक पाणी भरलेलं यायचं. आणि सगळे हेवी व्हेकल्स आजूबाजूला सगळं पाणी उडवत होते आणि खूप रिस्की झालेलं ते. त्यामुळे मी खूप झपून चालवत होतो बाईक, त्यामुळे माझा स्पीड एकदम कमी होता. त्यामुळे मी माझं टार्गेट अचीव नाही करू शकलो. मला कोई बात नाही, आपण थांबूया. आपल्याला जास्त स्ट्रेच नाही करायचं आहे, कारण आपल्याला डेली राईड करायचं आहे. आपल्याला आराम पण तेवढाच भेटला पाहिजे, हे तेवढंच खरं आहे. बोललो एवढा वाजेपर्यंत चालवायचं. मी 9:15 राईड केली. मग मला चांगलंसं हॉटेल भेटलं, तिकडे थांबलो, जेवलो वगैरे, फ्रेशन अप झालो व्यवस्थित. पण बोललो दुसऱ्या दिवशी जेवढं राहिलं तेवढं कवर करायला बघू, नाही तर पुढे आपले काही एवढे जास्त किलोमीटर्स नाहीच आहेत, तर आपण तिथे कुठेतरी ॲडजस्ट करू ते किलोमीटर्स. तर अशी आता माझा तिसरा दिवस सुरू झाला आहे राईडचा. आजचं टार्गेट आहे पठाणकोट. लेट सी काय होते. ते पण खूप लांब आहे, 600 किलोमीटर आहे इथून. बघू आज आपल्याला अंबाला लागणार, तर धनुष्य दिसणार आहे आपल्याला. मी स्पेशली त्या धनुष्यासाठी एवढा क्युरियस आहे, तो बघण्यासाठी मी बऱ्याच लोकांच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे. आणि मला पण त्याचं क्युरियोसिटी, आता एक्साइटमेंट लेवल एकदम हाय झाली आहे की मी आज त्या रस्त्याने जाणार आहे. आपण दिल्ली एंटर नाही करणार आहे, आपण दिल्लीवरून लेफ्ट घेणार आहे. म्हणजे गुडगावच्या आधीच लेफ्ट रेवरी करून पुढे जाऊन मग राईट मारून दिल्ली बायपास करून आपण तो हायवे पकडणार अंबालावाला. अंबालाच्या इथून लेफ्ट मारून लुधियाना आणि मग पठाणकोट जलंधर वगैरे तो रस्ता. लेट सी काय होतं. पुन्हा पेट्रोलची साईन दाखवते, काय कळत नाही. बाईकचं ॲव्हरेज माझं 25 येत आहे. पुन्हा पेट्रोल भरायला पाहिजे. हा आता माझा 6वा फ्युल ब्रेक असेल आय थिंक. भेटू अशा काही पुढच्या गोष्टींमध्ये, जर काही दाखवण्यासाठी आलं तर नक्की बघा. आणि अजून एक रिझन, मी रात्री व्लॉग रात्री राईड कंटिन्यू नाही केली, कारण मला ॲक्च्युली रात्रीची राईड आवडते, पण इकडचे रस्ते आपल्याला माहिती नाही आहे आणि रस्ते खूप ऑड इव्हन आहेत.
तर तुम्हाला माहीत असेल की डांबर उन्हामुळे गरम होऊन त्यावर हेवी व्हेकल जाऊन एक असा पॅच तयार होतो, आणि ते पॅच तयार झालेलं आहे ना ते खूप डेंजरस आहे आपल्या बाईकसाठी. कोणीही बाईक रायडर असेल त्यांनाही माहीत असेल. तर ते फार विजिबिलिटी फार कमी होती रात्री, आणि काल संडे असल्यामुळे माहीत नाही जास्त ट्रॅफिक होतो रोडवर, हेवी व्हेकल्स पण तेवढे होते आणि छोट्या व्हेकल्स पण तेवढ्या टुवर्ड्स दिल्ली जाणाऱ्या, कारण विकेंड होता म्हणून असेल कदाचित, तो एक रिझन होता की मी थांबलो, नाही तर मी अजून पुढे गेलो असतो. आय वॉज थिंकिंग की ॲटलिस्ट 10 तरी आपण पुढे जाऊ, पण एवढं नको राहू दे, मला चांगलंसं हॉटेल भेटलं तर मी इथेच थांबतो. फुल करो भैया. हाँ 90-40-94 बिल देना. हे बघा हा जो रस्ता आहे ना तसा वरखाली झालेला, हा डेंजरस ठरतो खूप, आणि रात्रीचा कळून येत नाही पटकन. जर तुमच्याकडे चांगले फ्लड लाईट्स नसतील, ऑक्झिलरी लाईट चांगल्या नसतील, तर प्लीज अवॉइड नाईट रायडिंग. आता नाईट राईड तर बेस्टच आहे, पण तेवढं इन्व्हेस्ट पण करावं लागतं आपल्याला लाईट्समध्ये. हे फक्त सांभाळा, हा पूर्ण मी जयपूर क्रॉस केल्यापासून आहे ना रस्ता असाच आहे. जयपूरपर्यंत जो मी राईड घेतला हायवेवर ज्या मी जेव्हा कनेक्ट झालो, ते जयपूरपर्यंत रस्ता एकदम मक्खन आहे, एकदम मक्खनसारखा रस्ता. पण त्या जयपूरच्या पुढे हे हायवे असे झाले वरखाली वरखाली. पहिल्या लेनमध्ये तर चुकून नका झालू साठी लेफ्ट घेतला आहे, आणि हा रस्ता रेवडीला जातो. हरियाणामध्ये एंटर केला ऑलरेडी. सगळे बैल आहेत जबरदस्त, बापरे. किती आहेत की करा खतम ही नाही होणार. शिंग ना प्रत्येकाची, आपल्याकडे अशी शिंग बघायला नाही मिळत. आणि आता मी ह्या रस्त्यावरून आलो इथून ह्या बाजूवरून, आणि आता मी मला तिथे जायचं आहे. इथून यू टर्न करून असं यावं लागलं, आणि आता हा रस्त्याने आपल्याला इथे सरळ जायचं आहे. एक आई बैल दिसत आहे, किती सारे आहेत. झूम कर. मी जवळजवळ 2 तासात 100 किलोमीटर कम्प्लीट केलं. इकडे एक पितोय उसाचा रस. थोडीशी बॉडी डिहायड्रेट झाल्यासारखी वाटते, कारण इथे ऊन आहे बरंच, पण एवढं पण ऊन नाही आहे, सहन होतं आहे. चिअर्स टू एव्हरीवन. उसाचा रस पिऊन तो पुढे कंटिन्यू करणार जर्नी. उसाचा रस पियालो, फार बरं वाटलं, थोडं असं थंड वाटलं आतमधून. आता मी सोनीपतकडे चाललो आहे. आपल्याला सोनीपत येईल जवळजवळ 36 किलोमीटरपर्यंत, आणि तिथून मग आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आणि हायवे तर खूप सही आहे, बघू शकता तू. खूप फॉगी फॉगी वेदर आहे, काय कळत नाही फॉग आहे का कसलं दूर आहे, कारण टाईम तर झाले 10:30. त्या अशा इथे भट्ट्या खूप आहे. राईट साईडला बघता तुम्ही शिमनी, हे विटाची भट्टी आहे, त्याचा धूर सोडण्यासाठी आहे. लेफ्ट साईडला पण आहे विटांची भट्टी.
हे बघा काय दिसलं आहे आम्हाला रस्त्यात, एक फ्लाईट आहे, पूर्ण एअर इंडियाचा फ्लाईट आहे. पंखा पडलेत, हे मागचं पोर्शन पडलंय, चाकं पडलेत. हा, सुंदर असा हायवेवरून काय हायवे होता, स्टेट हायवे, माय गडनेस, सांगू नाही शकत एवढं पळवली बाईक, एवढी पळवली. आता आम्ही नॅशनल हायवेला आलो आहे, ट्रॅफिक सुरू, छोट्या गाड्या, बाईकवाले, टेम्पो, ट्रक. हा नॅशनल हायवे येतो दिल्लीवरून ॲक्च्युली, त्या हायवेला आता कनेक्ट झालो आहे. हा सरळ रस्ता जाणार चंदीगड, सरळ पानिपत, कुरुक्षेत्र, ते सगळं रस्ता येणार अंबाला, चंदीगड. आपल्याला चंदीगडला नाही जायचं, मस्त देऊळ आहे. इथून पानिपत 20 किलोमीटर आहे जवळजवळ, 20-25 किलोमीटर अंदाज. आणि हायवे तर एक नंबर आहे, ॲटलिस्ट जयपूर दिल्लीपेक्षा हा हायवे खूप चांगला. सो फार एव्हरीथिंग इज गुड. आणि आता आपली एक्साइटमेंट लेवल फुल पीकवर आहे. अरे अंबाला जवळ येते, आपल्याला तर नृष्यवान बघायचं आहे. अंबाला 13 किलोमीटर्स आहे, 10 ते 15 मिनटात आपण पोचून जाऊ. गुगल मॅपच्या हिशोबाने 13 किलोमीटर, साईन बोर्डच्या हिशोबाने 15 किलोमीटर्स. बघूया कोण खरं आहे. जसं जसं पंजाब जवळ येत आहे ना, काय माहित नेचरमध्ये थोडाफार चेंज वाटतोय मला. आणि फायनली धनुष्यबाण आलेला आहे, चंदीगड शिमला लेफ्ट, पटियाला सरळ, अंबाला. खन्ना सिटी 57 किलोमीटर. आपला एक पडाव पूर्ण झालाय अंबाला, आता दुसरा पडाव आपला डेस्टिनेशन असणार आहे पठाणकोट. गुगल आंटीच्या हिशोबाने अय्यो रामा आखरी कशी मध्ये आली. गुगल आंटीच्या हिशोबाने आपण 7 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे लुधिया, अरे सॉरी पठाणकोटला. पण आता आपल्याला घ्यायचा आहे एक ब्रेक जेवणासाठी, एक ब्रेक होईल त्यानंतर एक छोटा ब्रेक होईल परत चहा आणि फ्युलसाठी, आणि नंतर आपण पोचू आपल्या डेस्टिनेशनला पठाणकोट. आज पठाणकोट गाठायचं आहे आणि ते होईल आज. अरे रस्ता एवढे चांगले आहेत ना, अमेझिंग रोड्स, अमेझिंग रोड्स. फायटर प्लेन्स जात आहेत, एक पुढे गेलं की दुसरं. वाव, ॲक्च्युली मी ह्या रस्त्याने चाललो आहे, इथे धाबा दिसला आहे चांगला म्हणून मी पुढून यूटर्न घेतला आहे. मी असा चाललेलो तेव्हा पण मला एक आवाज आला चाललेल्याचा. तर आता वाजले आहेत, किती वाजले आहेत, हां आता 4 वाजायला आले आहेत. आणि मी निघालो आहे, मी जस्ट एंटर केलेलं मगाशी, तुम्ही बघितलं असेल धनुष्यबाणातून पंजाब एंटर केलं आहे. आणि पुढे येऊन मला धाबा भेटला, मी तिकडे जेवायला थांबलो. आणि थोडा एसी होता त्यामुळे मी थोडा बसलो, थोडा लेझीनेस आला. जवळजवळ 1.5 तास मी तिकडे ब्रेक घेतला आहे, आता लवकर ब्रेक नाही घ्यायचा आहे मला. चांगलं जेवण होतं. आता खन्ना सिटी काहीतरी 45 किलोमीटरचा येतो, त्याला सरळ सरळ जायचं, तरी पण अजून मला
260 किलोमीटर आहे, 260 किलोमीटर. आता माझा एस्टिमेटेड टाईम झाला आहे 8:30 वाजताचा. बघू आता आपल्याला काही कमी करता आला टाईम तर नक्कीच करू. रस्ता असाच असेल तर टाईम होईल कमी, थोडाफार होतो, एवढा नाही होत. आपण 150 वगैरे जात नाही, आपण जास्तीत जास्त 110-115 वगैरे मॅक्स. तर आपण 120 चाललो ना तर टाईम ड्रॉप होतो. मगाशी मी चेक केलं, कारण मगाशी मी थोडा वेळ चालत होतो, कारण रस्ता पण तसा होता. सूर्य दिसतोय का तुम्हाला? काय वेगळी शेड आली आहे ढगांची, भोवती सूर्याच्या भोवती ढग आलेत. आणि हे असं दृश्य मी पहिल्यांदा बघतोय माझ्या आयुष्यात. हर हर शंभो, नमस्कार. तर आपण राईड घेतोय जलंधरच्या पुढून पठाणकोटसाठी, आणि पठाणकोट इथून 111 किलोमीटर दाखवतोय गुगल मॅप. आणि या बसने पूर्ण ट्रॅफिक जाम केलं आहे. BMW वाला कशाला हॉर्न वाजवत आहे? चलो 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 चलो. ही बस मला वाटतं पठाणकोटातला जाते. ते बस तर पठाणकोट लिहिले असं मला का वाटते, भले पंजाबमध्ये लिहिले पण मला असं वाटतं पठाणकोटात लिहिले. पण बस PUN बस मला वाटतं आपली BST असते तसं. तिथे थांबलेलो, एक कॉफी पियालो मस्तपैकी, करता तास रेस्ट केली थोडी. चांगला कॅफे, चाय म्हणून त्याची एक लवकर फ्रँचाईज आपल्या मुंबईमध्ये पण येणार आहे. नाही मी नाही घेते, कोणतरी दुसरा घेते. कॉफी पिऊन झाली आहे, आपली बाईक बी आहे. जो फोन येतो इकडून तिकडून सगळी आपली बाईक बघतात. बस आता निघायचं आहे पठाणकोटसाठी, अजून 2 तास लागतील. बघू कशी होते जर्नी, भेटू बाईकवर. हा तो कॅफे अपना चायवाला, चाय मतलब अपना चायवाला. चांगला कॅफे होता, मस्त कॉफी होती, मजा आली, फुल रिफ्रेशमेंट. आता नॉनस्टॉप पठाणकोट, मध्ये कुठे थांबायचं नाही आपल्याला. खूप सुंदर खूप म्हण. पंजाबमध्ये आल्यानंतर पूर्ण ॲटमॉस्फिअरच चेंज झालं काय माहिती, एकदम आणि रात्रीचे वाजलेत 9:15 आणि आम्ही एंड करतोय पंजाब बॉर्डरवरून आणि JNKला एंटर करतोय, कारण मला हॉटेल नाही सापडत. इकडे एक हॉटेल होतं चांगलं पण ते खूप पैसे बोलतं आणि मला फक्त रात्र काढायची आहे आणि सकाळी पुन्हा माझी राईड सुरू होणार. तर डझंट मेक एनी सेन्स टू स्पेंड सो मच मनी फॉर वन नाईट. मी विचार केला तिथे लोकलला, विचारलं ते बोलले थोडे 4-5 किलोमीटर पुढे जावा तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये चांगले हॉटेल्स मिळतील. आणि सुंदर अशी नदी आहे आणि हवा एकदम थंड झालेली आहे. ओहो, हे बघ, बघितलं आहे बऱ्याच लोकांच्या ब्लॉगमध्ये ही बॉर्डर. आता इथून जायचं आहे. लास्ट इयर इथे कोविडचं खूप रिस्ट्रिक्शन्स होते, तुम्हाला तुमचं RT-PCR आणि जे काय टेस्ट होते ते सगळं रिपोर्ट्स इकडे शो करून तुम्हाला पुढे जायचं होतं त्या बाजूनी. आता इथून असं केला आहे रस्ता. आणि मी JNK मध्ये एंटर केलेला आहे. वॉट अ अमेझिंग एक्सपिरियन्स. वेलकम टू जम्मू अँड काश्मीर.